नमस्कार, मी दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। हिंगोली लोकसभेच्या निवडणुका ची आचारसंहिता ही कधीही लागू शकते आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली लोकसभेमध्ये काय विकास झालाय, काय नागरिकांच्या समस्या आहेत, समस्या पूर्ण झाल्यात, विकास झालाय गावखेड्यामध्ये, गावगाड्यामध्ये, लोकसभेच्या माध्यमातून काय विकास झालाय यावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत ठाकरे गटाचे नेते ऍडव्होकेट रवी शिंदे सर। सर नमस्कार, तुमचं युवा क्रांती न्यूज मध्ये स्वागत आहे। नमस्कार जय महाराष्ट्र। हा सर, एकंदरीत लोकसभेच्या निवडणुका या तोंडावर आहेत, विकास झालाय लोकसभेचा? आता तर सध्याचे विद्यमान खासदार हे आपल्या ठाकरे गटामध्ये, म्हणजे आताच्या ठाकरे गटामध्ये तेव्हा होते, पण आता तुम्ही ठाकरे गटामध्ये आहेत आणि ते शिवसेनेत आहेत, तर सध्या विकासाचं स्वरूप हिंगोली लोकसभेमध्ये कशा पद्धतीनं झालंय, काय विकास झालाय, काय सांगा? कुलकर्णी साहेब, आपल्याला पण माहित आहे आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघातल्या जनतेला पण माहित आहे, ह्या खासदारांचं 2019 जे उद्धव साहेबांनी पुनर्वसन लोकसभेच्या माध्यमातून केलं, खरं तर यांचं या मतदारसंघामध्ये नाव सुद्धा नाही। 15 दिवसापूर्वी आचारसंहिता जाहीर झाल्याच्या नंतर 15 दिवसापूर्वी यांनी फॉर्म भरला आणि नॉमिनेशन भरून यांनी उद्धव साहेबांच्या सिम्बॉलवर आणि एबी फॉर्मवर हे खासदार झालेले आहेत। पण आपण 5 वर्षापासून, आम्ही तर म्हणतो की 2019 पासून तर आता फेब्रुवारी 2024 पर्यंत खासदारांनी काय विकास केला हे त्यांनी सांगावं। या मतदारसंघामधले जे शेतकरी आहेत, शेतमजूर आहेत, बेरोजगार आहेत, विद्यार्थी आहेत, मग महिला आहेत, या महिलांच्या प्रश्नावर यांनी 5 वर्षामध्ये एक शब्द सुद्धा त्या लोकसभेच्या सभागृहामध्ये हिंगोलीच्या मतदारांबद्दल उघडलेला नाही। मी तर म्हणतो की या मतदारसंघामध्ये आतापर्यंत जेवढे खासदार झाले त्याच्यामध्ये सर्वात लबाड, सर्वात निष्क्रिय खासदार जर कोणी असेल तर ते हेमंत पाटील आहेत। त्यांनी आतापर्यंत या मतदारसंघामध्ये फक्त पोस्टरबाजी केली, बॅनरबाजी केली आणि मला तर वाटते की त्यांनी 15 दिवसात खासदार झाले पण 15 लोकांचं पण त्यांनी कधी या मतदारसंघातल्या 15 लोकांचं, सामान्य गरीब लोकांचं काम सुद्धा त्यांनी केलं नाही। विद्यमान खासदार जे आहेत हेमंत पाटील यांनी सध्या एक पुस्तिका पण जाहीर केली आहे, त्यांच्यामध्ये, त्या पुस्तिकेमध्ये त्यांनी लोकसभेचा होणारा आणि झालेला आराखडा टोटली मांडलेला आहे। तुम्ही ती पुस्तिका बघितली असेल, तर त्या पुस्तिके माध्यमातून त्याच्यातले कामं किती पूर्ण झालेत काय वाटते तुम्हाला? मी तर म्हणतो की या मतदार त्यांनीच जाहीर करावं, आम्ही त्यांना आव्हान करतो की या मतदारसंघामध्ये जाहीर केले, त्यांनी पुस्तकाच्या माध्यमातून जाहीर केले की मी काम करणारे काम आणि आता झालेले काम, क्षतिपूर्ती नावाचं त्यांनी एक पुस्तक काढले आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी जाहीर। आपण बघला असेल या मतदारसंघामध्ये रस्त्यांची काय परिस्थिती आहे, इथल्या आरोग्याची, दवाखान्याची काय परिस्थिती आहे। आज तुम्ही जर हिंगोलीच्या शासकीय दवाखान्यामध्ये गेले तर लोकांना कुठल्या प्रकारचं सलाईन मिळत नाही, इंजेक्शन मिळत नाहीत, गोळ्या मिळत नाहीत, डॉक्टर्स अवेलेबल नाही। त्या ठिकाणचं तुम सोनोग्राफी सेंटर असेल, एक्सरेचं सेंटर असेल का, मग एखाद्या आपल्या कुठं ब्लड बँक असेल, तिथली परिस्थिती जर बघितली दवाखान्यामध्ये, सरकारी दवाखान्यात आपल्याला प्रवेश जरी करायचा असेल तर नाकाला रुमाल लावून जावं लागते, ही तिथली परिस्थिती आहे सरकारी दवाखान्याची। रेल्वेचं काय, कुठं नवीन जोडलेले आहे आपणही बघतोय 5 वर्षामध्ये, रेल्वेचंही कुठं केंद्र सरकारच्या माध्यमातून 1 रुपयाचा निधी हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी आलेला नाही। तीच परिस्थिती रस्त्यांची पण आहे, रस्त्यांची परिस्थिती फक्त जर एक नॅशनल हायवे जर सोडला, आणि मला वाटते की ते गडकरी साहेबांच्या माध्यमातून पुढाकार घेऊन तो हायवे झालेला आहे नॅशनल हायवे, इतर जे काही जिल्ह्याअंतर्गतचे रस्ते आहेत प्रधानमंत्री सडक योजनेच्या अंतर्गत कुठेही झालेले नाही, पूल झालेले नाही, सिंचनाची व्यवस्था जी आहे कुठेही झालं नाही। यांनी सांगितलं होतं की कयाधूवर आम्ही बंधारे निर्माण करू, या ठिकाणी पाण्याचा प्रश्न सोडू, पाण्याचा प्रश्न तर सोडवलाच नाही पण इसापूर धरणातलं सर्व पाणी हे नांदेड जिल्ह्यामध्ये, मग ते अर्धापूर तालुका असेल, त्याच्यानंतर तिकडं पलीकड, अजून नांदेड जिल्ह्यातल्या पलीकडल्या जे काही पाणी पुरवठा योजना आहेत त्याच्यासाठी सगळी इसापूर डॅमचं पाणी पळून नेलेलं आहे।
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा हिंगोली जिल्ह्याचा निर्माण झालेला आहे याच्याबद्दल पण खासदारांनी कुठंच काही केलं नाही. पुस्तिका ही फक्त दाखवण्यासाठी आणि प्रकाशित करण्यापुरतीच आहे. त्या पुस्तकातली एकही जी काही त्यांनी आश्वासनं दिलेली आहे आणि जे प्रकाशित केलं एकही मागणी पूर्ण झालेली नाही. जनता ही सर्व जाणून आहे आणि जनतेला हे पण माहित आहे की यांनी 15 दिवसात खासदार झाले पण 15 दिवसामध्ये यांनी काहीच केलं नाही. एवढं केलं की यांचा कुठं जर आर्थिक फायदा असेल तरच यांनी मतदारसंघामध्ये 5 वर्षात पाय ठेवलाय, नाही तर यांनी कधी पाय सुद्धा या मतदारसंघात ठेवलेला नाही. त्यांनी हरिद्रा बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन केंद्र सुद्धा या ठिकाणी जिंतूर फाटा लगत आणलेला आहे आणि लिगोचा प्रकल्प देखील सुरू आहे. या हळदीच्या प्रकल्पामधून युवकांना देखील रोजगार भेटणार आहे असं म्हणणं चालू आहे. काय फायदा होईल या हळदीच्या प्रकल्पामधून आणि प्रकल्प तो आणलेला आहे आणि अशाच कामांचं देखील पुस्तिकेमध्ये त्यांनी मांडणी केलेली आहे. हळदीच्या प्रकल्पाचा आपण पण बघतोय हळदीचे भावच काय शासनानं ठेवलेले आहेत यांच्या. आणि दुसरी गोष्ट तो प्रकल्प जे आहे तर ते उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तो मंजूर झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट त्या प्रकल्पाचं सुद्धा आज यांनी वाटोळ करून टाकलेलं आहे यांच्या स्वार्थासाठी. आणि जे काही या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटचं मी म्हणतो इंटरनॅशनल लेवलचा जो प्रोजेक्ट औंढा तालुक्यामध्ये आलेला आहे दुधाळा परिसरामध्ये, तर ते संशोधनाचा प्रकल्प जो आहे तर तो पूर्वीचे खासदार स्वर्गीय ऍडव्होकेट राजीव सातो यांनी तो मंजूर करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. तो यांच्या कार्यकाळामध्ये मंजूर सुद्धा झालेला नाही. यांना 5 वर्षामध्ये त्याच्यामध्ये कुठेही पूर्ण ते प्रकल्प करण्यामध्ये पण यांनी कुठेही पुढाकार घेतलेला नाही. फक्त आता निवडणुका तोंडावर आहेत म्हणून त्याचं कुठंतरी फोटो सेशन करण्यासाठी आणि मीडियाच्या माध्यमातून मी काहीतरी करतोय ते फक्त दाखवण्यापुरतं आहे. प्रत्यक्षामध्ये त्यांचा याच्यामध्ये कुठेही काही वाटा नाहीये. आणि म्हणूनच मी म्हणतो की हिंगोली लोकसभा मतदारसंघातले जनतेला कळालेलं आहे की उद्धव साहेबांसोबत ज्यांनी जी गद्दारी केलेली आहे, ज्यांना की कोणी ओळखत सुद्धा नव्हतं या मतदारसंघामध्ये, उद्धव साहेबांनी तिकीट दिलं आणि 15 दिवसामध्ये यांना शिवसैनिकांनी खासदार म्हणून निवडून आणलं. उद्धव साहेबांसोबत यांनी गद्दारी केली, शिवसैनिकांसोबत गद्दारी केली, म्हणून हिंगोली लोकसभा मतदारसंघातले सर्व मतदारांनी आता ठरवलेलं आहे की यांना जे काही मागच्या वेळेस 5,86,000 पडलं होतं, मी तर म्हणतो यांचं डिपॉझिट सुद्धा यावेळेस शिवसैनिक आणि ह्या मतदारसंघातली जनता यांचं डिपॉझिट जप्त करणार. येणाऱ्या लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत. तुम्ही महाविकास आघाडीमध्ये आहात, कोणता चेहरा तुम्ही यावेळेस लोकसभेसाठी समोर करणार आहात काय सांगा? आमच्या उद्धव साहेबांनी जो उमेदवार देतील आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीर आहे. आणि महाविकास आघाडीची आता ताकद वंचित बहुजन आघाडीचे नेते अध्यक्ष प्रकाश आंबेडकर साहेब आता सोबत आल्यामुळं हिंगोली लोकसभा मतदारसंघाची आपण ताकद बघितलेली आहे की वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीतले आमचे तिन्ही घटक पक्ष, मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, त्याच्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचा आमची मोठी ताकद वाढलेली आहे. आपण बघताय सगळ्या जनतेला आणि सर्वच माध्यमातून, मग ते सोशल मीडिया असेल का मीडियाच्या माध्यमातून, जे सर्वे चाललाय त्याच्यामध्ये स्पष्ट हिंगोलीची लोकसभेची जागा ही महाविकास आघाडी जिंकतच आहे. आणि या निष्क्रिय खासदारांना आणि जे काही स्वार्थी खासदार आहे यांना नक्कीच या गद्दार खासदाराला आम्ही पाडणार, म्हणजे पाडणार नक्कीच. शिंदे साहेब, आपण युवा क्रांती न्यूज सोबत संपर्क साधला त्याबद्दल आपले आभार. आणि विद्यमान खासदार जे आहेत हेमंत पाटील यांच्याशी देखील आम्ही या तुमच्या प्रतिक्रियेवर संपर्क करणार आहोत आणि त्यांची देखील प्रतिक्रिया आम्ही येणाऱ्या काही दिवसांमध्ये जाणून घेण्याचा आम्ही देखील प्रयत्न करू. युवा क्रांती न्यूज सोबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली त्याबद्दल आपले आभार शिंदे साहेब. धन्यवाद कुलकर्णी साहेब. जय महाराष्ट्र.